नमस्कार मंडळी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ट्वेंटी फिफ्थ जून नाईन्टीन सेव्हन्टी फाय हा स्वतंत्र हिंदुस्थानातील एक काळा कुट्ट दिवस होता या दिवशी इंदिरा गांधींनी त्यावेळच्या पंतप्रधान केवळ आपली खुर्ची सांभाळण्यासाठी म्हणून कोर्टाच्या विरोधात आणि आपली सत्ता सांभाळण्यासाठी म्हणून संपूर्ण देशावर आणीबाणी आपत्कालीन इमर्जन्सी म्हणजे तूर्त परिस्थिती लागू केली आणि रातोरात संपूर्ण देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक स्वयंसेवकांना एकूण देशभरात लाखो लोकांना त्यांनी जेलमध्ये टाकलं कोणतीही चौकशी कोणतीही केस त्यांच्यावर न करता या सर्वांना त्यांनी कोर्टात सुद्धा प्रोड्यूस केलं नाही हा अन्यायकारक हे अन्यायकारक कृत्य इंदिरा गांधींनी केवळ आपली सत्ता वाचवण्यासाठी केलं आपल्या बेळगावच्या बारा घडवड्याच्या विहिरीजवळ त्यावेळेचे आपले आर एस आणि जनसंघाचे नेते श्री गणपतराव कुलकर्णी श्री पांडुरंग निखारगे वगैरेनी असं ठरवलं की त्या चौकातून संध्याकाळी सहा वाजता प्रतिकार करायचा इमर्जन्सी डाऊन डाऊन म्हणायचं आणि म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्तात रिक्षामध्ये बसून वेश बदलून श्री गणपतराव कुलकर्णी आणि श्री पांडुरंग निखारगे तिथं आले आणि त्यांनी भारतमाता की जय इमर्जन्सी मुर्दाबाद आणि मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या पण ताबडतोब पोलिसांनी त्यांना अटक केली त्यावेळी मी आणि माझे काही सहकारी जयप्रकाश नारायणांच्या संपूर्ण आंदोलनाचे कार्यकर्ते होतो आणि हा कार्यक्रम बघण्यासाठी म्हणून आम्ही तिथं फक्त उपस्थित होतो आम्ही त्या प्रतिकार शक्तीमध्ये कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला गेलो नव्हतो पण त्यावेळेचे सर्कल पोलिस इन्स्पेक्टर श्री आपय्या जे मंगळूरचे होते आणि श्री बेकल हेही मंगळूरचे होते त्या दोघांची आमच्यावर नजर होती आमची त्यांची ओळख पण होती आणि आम्हाला बघून त्यांनी वड घाकरी आवर्गे म्हणून आम्हालाही अटक केली आम्हाला सगळ्यांना खडेबाजार पोलीस स्टेशनमध्ये ने नेण्यात आलं सात साडेसातपर्यंत आमच्या सगळ्यांच्या जबान्या घेण्यात आल्या आणि रात्री नऊ साडेनऊ वाजता आम्हाला हिंडलग्याच्या जेलमध्ये नेण्यात ने आलं आम्हाला सात दिवस तिथे हिंडलग्याच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं दुसऱ्या दिवशी आम्हाला कोर्टात प्रोड्यूस करण्यात आलं आणि आमच्यावर डी आय आर म्हणजे डिफेन्स इंडिया रूल हा नेम लावण्यात आला आणि सात दिवसांनी आम्हाला सोडण्यात आलं पण पांडुरराव निखारगे गणपतार कुलकर्णी आणि त्यावेळेला अनेक कार्यकर्त्यांना बेळगावच्या जसे ॲडव्होकेट राम आपटे सरोदय कार्यकर्ते प्रभाकर मराठे सरोदी कार्यकर्त्या आणि जयप्रकाश नारायणच्या कार्यकर्त्या सुश्री उर्मिला मराठे अशा अनेकांना त्यांनी कोर्टासमोर प्रोड्यूस न करता मेंटेनन्स ऑफ इंटरनल सेक्युरिटी ॲक्ट म्हणजे मिसा खाली एकोणीस एकोणीस मेने हिंडलग्यामध्ये अटक के केली आणि अशा रीतीनं इंदिरा गांधींनी आपला कारभार केवळ आपला कारभार वाचावा आपली खुर्ची वाचावी म्हणून काळा कुट्ट दिवस पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर दिवशी इमर्जन्सीच्या रूपाने अमर्जी आणीबाणीच्या रूपाने बेळगावकारावरच्यावरच नव्हे तर संपूर्ण देशावर लादला आजही त्या काळाकुट्ट कुट्ट दिवसाच्या आठवणी आमच्या मनात आहेत अनेक लोकांचे संसार इंदिरा गांधींनी उद्ध्वस्त केलेले आहेत हा काळा कुट्ट दिवस पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर आजही आम्हाला आठवतो आणि आज आजही आम्ही त्याचा धिक्कार करतो भारत माता की जय